मैच देखी अपने रंगता पहाय मिले तो आमच्यासोबत अपन या आज आजच्या अंतिमच्या दिवसात जुळले गेलात। तर आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे। सीबीडी प्रीमियर लीग 2023 सीजन 6 आणि सीजन 6चा शेवटचा आणि अंतिमचा दिवस आपल्याला रंगताना जरूर पाहायला मिळेल। क्वालिफायर राउंड आहे, पहिली मॅच आपल्याला सुनिका 11 विरुद्ध एसवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल। अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी मात्र हे संपूर्ण खेळाडू आज आमने सामने मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळतील। आणि स्वर्गीय बिपिन सिंग स्टँड त्या ठिकाणी सज्ज झाला आहे, त्या स्टँडमध्ये नक्कीच आपल्याला सुनिका 11चा डगआउट नक्कीच भरताना जरूर पाहायला मिळेल। तर सुनिका 11च्या कर्णधारानं आणि त्याचप्रमाणे संपूर्ण टीम मेंबर्सला विनंती करेन की खेळाडूंपैकी कुठलाही खेळाडू त्या डगआउटमध्ये बसणार नाही याची नोंद घ्यायची आहे। सुनिका 11चे जे संघ आहे विनंती असेल आणि नक्कीच स्वर्गीय चेतन भनगे स्टँड देखील सज्ज झालाय डगआउटमध्ये। नक्कीच एसवी एंटरप्राइजेस संघ त्या ठिकाणी आपल्याला विराजमान होताना जरूर पाहायला मिळेल। तर क्वालिफायर राऊंडचा पहिला मुकाबला गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज नक्कीच केपी केतन पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळेल, ज्या केतन पाटीलने माफ करा कुणाल पाटील, ज्या कुणाल पाटीलने मात्र दोन दिवस मात नक्कीच प्रभावित करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि क्षमता आहे या गोलंदाजाकडे। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा, पंच त्या ठिकाणी राजेशी कदम त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत भरत मेहर। तर क्वालिफायर राऊंडचा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती कुणाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, या दरम्यान मात्र अवांतर पद्धतीचा चेंडू अवांतराने नक्कीच टीम एसवी एंटरप्राइजेस अकाउंट देखील ओपन झाले। शांततेने जरूर सुरुवात इथून पुढे करतील टीम एसवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आणि प्रत्येक चेंडू जर गोलंदाज हाताळतोय तर नक्कीच टाळ्यांचा कडकडाट एसवी एंटरप्राइजेसच्या डगआउटमधून आपल्याला पाहायला मिळेल, कारण की फलंदाज या दरम्यान मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बॅटर बॅटमधनं बाहेर पाठवलाय, सन्मान देण्यास भाग पाडले। कारण की सागर सर जर विचार केला ना का एसवी एंटरप्राइजेसच्या संघाचा, कारण की चांगली बॅटिंग लाईन पे आत्मजित या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे आणि त्याच दरम्यान दीपक सावंत हे नाव घेणं नक्कीच अपेक्षित असेल, कारण की चांगला अनुभव आहे, 40+ दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं। या दरम्यान शॉर्ट आउट पूल केला, पूलीच पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील होतंय, मिड विकेट काव करणं क्रॉस करून बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे, आत्मजितच्या बॅटमधनं मोठा प्रहार 6 या धावसंख्येसाठी याचे षटकार। येत असताना जरूर पाहायला मिळाल्या, या दरम्यान मात्र सन्मान दिला बॅटर बॅटमधनं त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डिझनमध्ये मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, तोपर्यंत मात्र एक धाव त्याच वेगाने देखील कम्प्लीट झाली। येस नक्कीच पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, मोठा फटका आला, त्यानंतर मात्र सन्मान दिला, स्ट्राईक रोटेट देखील केली आणि स्ट्राईक रोटेट करणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण की नॉन स्ट्राइकर एंडचा बॅट्समॅन देखील तेवढ्याच अनुभवाने खेळण्याच्यासाठी नक्कीच उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला अनुभव आहे। आणि 40+ क्रिकेट नक्कीच स्वस्त शरीर आयुष्यमान ही 40+ स्लोगन आहे आणि त्याच दरम्यान मात्र नक्कीच 40+ खेळाडू देखील खेळताना जरूर पाहायला मिळतात। या दरम्यान मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकला जरूर चेंडूने आतमध्ये वळण घेतलं, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू कुणाल पाटीलच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आणि कुणाल पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशन असताना त्याने ज्या प्रकारे पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि त्यानंतर मात्र एक षटकार जरूर आला, कमबॅक करण्यासाठी नक्कीच त्याचा प्रयत्न राहतो आणि आत्मविश्वास आणि सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र तुम्ही कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न हा मात्र नक्कीच असेल तुमच्या माध्यमातून। गोलंदाज कुणाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, या दरम्यान मात्र चेंडूला स्टेअर केले, शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये एक धाव कम्प्लीट झाली अतिशय वेगाने आणि स्ट्राईक क्रिकेट रोटेट झाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे आत्तापर्यंत 9 या आकड्यावरती।
नक्की चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या जरूर पाहायला मिळेल, कारण की आत्मजित सारखा मोठा फटका खेळण्यासाठी मात्र ओळखला जाणारा फलंदाज आहे, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, मोठमोठे फटके लगावू शकतो, परंतु त्याच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या लगवण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून वारंवार राहिलं आहे. गेली 2 दिवस ही स्पर्धा नक्कीच रंगते आणि आजच्या या शेवटच्या आणि अंतिमच्या दिवसात मात्र कुठला संघ चॅम्पियन ठरतो आहे CBD प्रीमियर लीग 2023 ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, आमचा सभा मंच त्या ठिकाणी जरूर चमचपांदा जरूर पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र लॉफ केलं, मिड विकेट काव करणं, पुन्हा एकदा क्रॉस करून जाईल क्षेत्ररक्षक, फक्त बनून राहील प्रेक्षक, बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. आत्मजितच्या बॅटमधून षटकार. त्यावर जर फलंदाजानं षटकार मारला तर तब्बल प्राईस अप्पादादा तडाके यांच्याकडून 2000 रुपये. स्टेडियमच्या छतावर काल एकाला दिलं त्यांनी प्राईस. अप्पादादा आमचे सन्माननीय पुरस्कर्ते, त्यांचा आपण खूप धन्यवाद देऊया. त्यांच्या फलंदाजांना बघा, ही सुवर्ण संधी, 15 धावा 1 षटकाचा खेळ संपलाय. येस, नक्कीच विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सागर सर 15 धावा येत आहेत, तर या पुढे मात्र पुढच्या 4 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल टीम SV एंटरप्राइजेस ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नक्कीच केतन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दूरवरचा रनअप आहे पॉवर प्लेचं दुसरं षटक. या दरम्यान मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसते, निर्धाव चेंडूचे सांगत होते. तर नक्कीच CBD प्रीमियर लीग 2023 जर विचार केला तर ज्या ज्या मान्यवर आणि ज्या ज्या पाठीराख्यांची या स्पर्धेसाठी चांगलं योगदान राहिले, या स्पर्धेसाठी ज्यांनी फर्स्ट प्राईज म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी शिवाजी लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ मात्र दिलं गेलं आहे. फर्स्ट प्राईज उद्योजक अशोक शिवाजी सावंत साहेब आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त अर्थातच दीपक शिवाजी सावंत आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त अर्थातच गणेश शिवाजी सावंत, तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून मात्र फर्स्ट प्राईज या ठिकाणी देण्यात गेले कैलासवासी शिवाजी लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ. आणि सेकंड प्राईज नक्कीच जी चमचमाती ट्रॉफी आहे ते आदरणीय मान्यवर जी संतोष माने साहेब त्यांच्या माध्यमातून हे सेकंड प्राईज या ठिकाणी देण्यात गेले. आणि थर्ड प्राईज नक्कीच CBD 40+ जे आपण प्रेक्षणीय मॅच पाहिली त्यांच्या माध्यमातून हे थर्ड प्राईज या ठिकाणी देण्यात गेले. आणि त्याचप्रमाणे 24 लाईव्ह जे लाईव्हचं थेट प्रेक्षेपण आहे त्या थेट लाईव्हच्या प्रेक्षेपणाचं ज्यांनी मान्यवर जे राहिले ते म्हणजे सलील गवळी साहेब यांच्या माध्यमातून हे लाईव्हचं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजसाठी मात्र ज्यांचं मोलाचं योगदान राहिले ते म्हणजे महेशजी पटेल साहेब असतील, महादेवजी पटेल साहेब असतील, त्यांच्याप्रमाणे रमेश खंडगे साहेब असतील आणि अर्थातच मॅन ऑफ द सिरीजची सायकल ज्यांनी दिली गेली आहे विकी सुतार साहेब त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची सायकल या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र जॅकेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्यवर श्री संजय मालुसर साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी जॅकेट या ठिकाणी देण्यात आलं आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप या ठिकाणी देण्यात आलेली मान्यवर श्री बबन बागवे साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप या ठिकाणी देण्यात आली. आणि त्याच दरम्यान म्हणजे या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता ज्यांनी केली आहे जे मान्यवर श्री निलेजी पवार साहेब त्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मॅचला चेंडूची पूर्तता देखील आहे. आणि जे गेली 2 दिवस मात्र जेवणाची अचूक सुविधा मात्र राहिली आहे अकालज्योत सेवा संस्था आणि सलग 5 वर्ष देखील या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य लाभलं आहे. आणि यावर्षी देखील सहकार्य लाभलं आहे. आणि या स्पर्धेसाठी बॅट्स ज्या दिल्या आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या 2 मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या 2 बॅट दिल्या आहेत
त्या अर्थातच रोहित ताटे साहेब यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी बॅट्स या ठिकाणी दिल्या जातात आणि या दरम्यान मात्र विकेटचं पतन, ज्या विकेटची मात्र गरज होती ती विकेट मात्र आत्मजित या ठिकाणी बॅक टू दी डगआउट टीमला मिळालेला दुसरा आदरा आत्मजित बॅक टू द पॅव्हिलियन, माफ करा पहिला आदरा आत्मजितच्या माध्यमातून। तर याच दरम्यान 40+ प्रेसिडेंट माझ्या पाजी यांचे इथे आगमन झाले, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया। 40+ प्रेसिडेंट आहेत माझ्या पाजी, आपला थर्ड प्राइज 40+ त्यांच्या वतीने त्यांनी दिलेत 40+। तर माझ्या पाजी यांचं आम्ही स्वागत करतो, वेलकम। तर येस धन्यवाद जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। तर या ठिकाणी मात्र अमेझिंग प्लेयर ऑफ द अवॉर्ड म्हणजे एक या ठिकाणी बॅट देण्यात आली आहे, ते मान्यवर श्री मिलिंद देशपांडे साहेब। आणि या दरम्यान मात्र डिकॅथलॉन जे शूज आहेत, डिकॅथलॉन एक आउटलेट आहे बेलापूर पट्टीतलं, त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर देखील केले आहेत शूज, या ठिकाणी एक ब्रँडेड शूज या ठिकाणी स्पॉन्सर केले आहेत। आणि या स्पर्धेमध्ये मात्र पाण्याची उत्तम सुविधा राहिली आहे, कालच्या 2 दिवसापासून आणि आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते नेमबी पोलीस अर्थातच श्यामकांतजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी पाण्याची उत्तम सुविधा या ठिकाणी लाभली। तर या संपूर्ण जे काही मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या पाठिंब्या आणि सहकार्यामुळे मात्र ही स्पर्धेचं आणि या स्पर्धेचं शेवटचा आणि अंतिमचा दिवस मात्र नक्कीच आपल्याला आयोजन आणि नियोजनाच्या माध्यमातून नक्कीच समाप्त होत असताना जरूर पाहायला मिळते। हे जे मान्यवर असतात ना, त्या मान्यवरांच्या सहकार्यामुळेच मात्र अनेक स्पर्धा आणि अनेक स्पर्धेचं आयोजन नियोजन मात्र उत्तम आणि यशस्वीरित्याने जरूर पडताना जरूर पाहायला मिळतं। तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, आपल्याला पहिल्या विकेटनंतर मात्र नक्कीच न्यू बॅटर एंटर झाला आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळेल सुरेश, कारण की आत्मजित ज्या विकेटची सर्वात जास्त गरज होती ना ती विकेट मात्र नक्कीच सागर सर मिळाली आहे। आणि नक्कीच या पुढचा प्रवास एस व्ही एंटरप्राइजेसचा कशा पद्धतीने राहील ना, ते नक्कीच येणाऱ्या 3 षटकावरती जरूर पाहायला मिळेल। आता मात्र गोलंदाजी मार्गवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील गोलंदाज, नक्कीच युवक आहे, चांगला गोलंदाजीचा अनुभव देखील आहे, आपल्या संघामधून मात्र खेळत असताना एस व्ही एंटरप्राइजेसचं नेतृत्व करत असताना मात्र त्याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीचा राहील ना ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकर एंडला अनुभवी खेळाडू अर्थात दीपक सावंत हे नाव घेणं नक्कीच उल्लेख असेल, कारण की या नावातच नक्कीच गोडवा। या दरम्यान मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढे, लॉंगन रिजनमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतील, तोपर्यंत एक सिंगल देखील कम्प्लीट जाईल आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे। टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आत्तापर्यंत 21 या आकड्यावरती। स्वर्गीय बिपिन सिंग स्टँड त्या ठिकाणी सज्ज झालंय आपल्याला पाहायला मिळतंय, त्या डगआउटमध्ये मात्र सुनिका 11 संपूर्ण संघ नायक त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच टाळ्या कडकड पाहायला मिळतायत, प्रोत्साहित करत असताना संपूर्ण सुनिका 11 संघाला आपल्याला पाहायला मिळते, कारण की एस टी एंटरप्राइजेस संघ ताकदीचा आहे, बलाढ्य आहे, क्षमता आहे आणि त्या क्षमतेला मात्र प्रतिउत्तर देण्याचं काम मात्र करतील की काय ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तेवढा चाणाक्ष आहे, चतुर आहे, स्वप्नील गोलंदाजीसाठी ज्यावेळेस सज्ज होतोय ना, गेली 2 दिवस मात्र त्याचं प्रदर्शन आपल्याला जरूर पाहायला मिळालं, कारण की क्षमता आहे, व्हेरिएशन देखील आहे, स्लोवर वन आहे, ऑफ कट आहे, इन कट आहे, बाउन्सर आहे, शॉर्टम आणि त्याचप्रमाणे यॉर्कर फास्टर, ही क्षेत्र गोलंदाजीची व्यूहरचना त्याच्या माध्यमातून जरूर हाताळताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल। आणि जे व्हेरिएशन असतात ना त्या व्हेरिएशनच्या माध्यमातून मात्र प्रत्येक गोलंदाज असफल ठरत असत। या दरम्यान मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, शॉर्ट कव्हर रिजनमध्ये एक धाव कम्प्लीट झाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि एक धावसंख्येसाठी मात्र संघर्ष यापुढे मात्र करावं लागेल आणि एक धाव या दरम्यान मात्र महत्त्वाची असेल, कारण की फायटिंग स्कोर उभारावं लागेल। क्वालिफायर राऊंडचा पहिला मुकाबला आहे एस व्ही एंटरप्राइजेस आणि सुनिका 11 अगेन्स्ट, मात्र नक्कीच तुम्हाला फायटिंग स्कोर या ठिकाणी मात्र या क्रीडांगणावरती एस पी एल 2023 आणि सीझन 6 मात्र नक्कीच तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल प्रयत्न जरूर करावा लागेल। या दरम्यान मात्र लॉफ केलाय, चेंडूला प्लॉटमध्ये देखील पाठवलंय, बॉल जाईल एक स्ट्राकावर, मिड विकेट काव करण्याच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी सुरेशच्या माध्यमातून आहे तो षटकार, हा षटकार 29 या आकड्यावरती आपल्याला व्हायला मिळते। येस डीजे मास्टर देखील सज्ज आहे मंत्रमुक्त करण्यासाठी, कारण की हा षटकार आला आहे प्रेरणा देऊन जरूर जाईल आणि प्रेरणापोटी मात्र नक्कीच हा षटकार आत्मविश्वास देखील वाढवून जाईल।
येस नो डाउट षटकार जरूर आला आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी जरूर झाला असेल, परंतु आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. याआधी प्रेक्षणीय मॅच आपण जरूर पाहिली, या दरम्यान मात्र चेंडूला फक्त दिशा दिल्या. लॉंग ऑन रिझर्वमध्ये न्यूझीलंड क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कम्प्लीट झाली, स्ट्राईक रोटेट झाली, तर स्ट्रायकर एंडला दीपक सावंत आपल्याला जरूर पाहायला मिळते. सागर सर काय म्हणाल, सीबीडी प्रीमियर लीग 2023 दर्जेदार आयोजन आहे आणि या दर्जेदार आयोजनामध्ये मात्र क्वालिफायर राऊंडचा पहिला मुकाबला सुनिका 11 आणि त्याच दरम्यान एस व्ही एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र दीपक सावंत देखील या दरम्यान मात्र अतिशय दर्जेदार एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या अंतिम आणि शेवटच्या दिवसातील अतिशय दर्जेदार झेल, मात्र जसा चेंडू आला तशी मात्र झेप फेकली आणि कॅचला गॅदर केलं. येस आजच्या दिवसातला उत्तम दर्जाचा झेल, कॅच ऑफ द डे आजच्या अंतिम आणि शेवटच्या दिवसामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला त्या नावाचा हरीश पाटील या नावाचा उल्लेख जरूर करावा लागेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरीश पाटील याच्यासाठी, कारण की ज्या विकेटची आणि ज्या विकेटने ज्या अनुभवाची मात्र बॅटिंग करत असताना जे फलंदाज दीपक सावंत आपल्याला पाहायला मिळाले होते, तर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात कॅच ऑफ द डे नक्कीच हे आत्मविश्वास आहे जॉन्टी रूट्स, ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा फिल्डिंगची नक्कीच आपण पाहतो व्यूहरचना, ज्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतो जॉन्टी रूट्स तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षक आपण या स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी स्टेडियममध्ये आपण पाहिलं हरीश पाटील यांच्या माध्यमातून. तर टीमची धावसंख्या जाऊन पोचली 2 विकेटच्या अखेरीस आतापर्यंत 30 या आकड्यावरती. तर सागर सर काय म्हणाल, अतिशय उत्तम दर्जाचा झेल आपण पाहिला हरीश पाटील यांच्या माध्यमातून, तर नक्कीच तुमचं देखील मनोगत आम्हाला ऐकावं लागेल. नक्कीच नक्कीच, खूप सुंदर झेल होता, संपूर्ण झोकून दिलं आणि या स्पर्धेतील अप्रतिम झेल. कदाचित आज सायंकाळनंतर काहींच्या स्टेटसवर हा झेल पाहायला मिळेल एवढा अप्रतिम. पोलीससुद्धा वर्गसुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. फायर ब्रिगेडचे आमचे सर्व कर्मचारी फायर फायटर त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर येस धन्यवाद, नक्कीच अग्निशमन दलामध्ये ते कार्यरत देखील आहेत. या दरम्यान मात्र प्रभावित केले, येस टप्पा पडल्यानंतर पंचांनी देखील दिशा ओळखली. गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते अभय, तो गोलंदाज देखील आहे, यंगस्टार आहे आणि टीमचा यंगस्टार असताना मात्र प्रयत्न करावे लागेल प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्यासाठी. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला जशा प्रकारे वळण दिलं ऑफस्टिकला. या दरम्यान मात्र राखले फुल टॉस आणि कव्हर रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केले. 9 मॅच लँडमध्ये चेंडूला 1-1 क्षेत्ररक्षक गॅदर करेल आणि तोपर्यंत मात्र 2 धावा देखील कम्प्लीट होतील. सिंगल डबलने मात्र या पुढचा प्रवास जरूर चालू असताना पाहायला मिळेल एस व्ही एंटरप्राइजेस या फलंदाजाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत 33 या आकड्यावरती, लॉस ऑफ 2 विकेट, 2 महत्त्वाचे विकेट अर्थातच दीपक सावंत आणि आत्मजित परतल्यानंतर मात्र कशा पद्धतीने बॅटिंग होईल हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल. या दरम्यान मात्र फुलर यांचा बॉल होता डीपमध्ये, त्या ठिकाणी छोडीला मिड विकेट काव करण्यामध्ये क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी थोडीशी प्लबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत एक सिंगल देखील कम्प्लीट होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 34 या आकड्यावरती. या पुढच्या प्रत्येक चेंडू निर्णात्मक टाकावं लागेल, कारण की लो स्कोरिंग मॅच होईल की काय एस व्ही एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मात्र फलंदाजी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न असेल मोठमोठे फटके लगवण्यासाठी. क्वालिफायर राऊंड आहे, कालच्या 2 दिवसात मात्र तुम्ही खेळून मात्र आजच्या शेवटच्या दिवसात आणि अंतिम दिवसात नक्कीच तुम्ही क्वालिफाईड झाला आहात. तर क्वालिफायर राऊंडचा हा पहिला मुकाबला एका बाजूला आपल्याला जरूर पाहायला मिळेल टीम सुनिका 11 तर दुसऱ्या बाजूला एस व्ही एंटरप्राइजेस. तर विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणामुळे मात्र आपल्याला वेळेत आजच्या दिवसात हे सामने संपवायचे आहेत शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये. नक्कीच टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच 34 या आकड्यावरती. लेफ्ट हँडेड गोलंदाज अभय ओव्हर द विकेट. या दरम्यान आता फुल राखले फुल टॉस फुलर लेनचा बॉल चेंडूला दिशा दिल्या. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. लॉंग मिड लेग मिड विकेट काव कॉर्नर रिझर्वमध्ये एक धाव कम्प्लीट होते आणि एका धावेने स्ट्राईक देखील रोटेट होते.
तर नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला होता, राईट हँडेड बॅट्समन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकर एंडला. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलत असताना जरूर पाहायला मिळतं. आणि पॉवर प्लेचे जे दोन महत्त्वाचे शतक होते ना ते संपल्यानंतर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील खुलत झाले. त्या ठिकाणी लॉंग ऑन, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ असेल, त्याचप्रमाणे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र खोलवर पद्धती क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, पंचांचा इशारा, येस फलंदाज या ठिकाणी बाद देखील असेल. नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतला होता, खोलदार पद्धतीचा चेंडू होता, जकडून ठेवलं. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या वेळेस आपण पाहिलं जातं टेस्ट क्रिकेटमध्ये, ते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतं. ते हाताळलं आणि फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागते. येस नक्कीच सुरेशला या ठिकाणी परतावं लागते. नक्कीच साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरला होता. तर टीमची धावसंख्या आपल्याला 3 गडी बाद आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत 35 या आकड्यावरती. तर आमच्यासोबत गुणलेखक मित्र रुस्तम त्या ठिकाणी सलग 3 दिवस आमच्यासोबत जुळले गेलेत. तर त्यांचं देखील या CBD प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर लाईव्हची 24 लाईव्हची टेक्निकल टीम ती देखील आमच्यासोबत जॉईंट आहे. त्यांच्या माध्यमातून एक नक्कीच छायाचित्र घेतलं जात आहे. तर त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच एक मेमोरेबल क्षण त्या ठिकाणी घेतले जात आहेत. तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सागर सर काय म्हणाल, आतापर्यंत धावसंख्या विचार केला तर 35 या आकड्यावरती आहे. लो स्कोरिंग मॅच होईल की काय, कारण की क्वालिफायर राऊंड आहे, पहिला मुकाबला आहे. आणि त्या क्वालिफायर राऊंडमधला मातला अजून एक चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे, मिड विकेट क्रॉस करून 6 या धावसंख्येसाठी बॅटमध्ये येत असताना आसिफच्या येतो षटकार. तर हा षटकार आलाय, कशा पद्धतीने पुढच्या दरम्यान बॅटिंग होईल ते नक्कीच आपल्याला ऐकावं लागेल. नक्कीच चांगल्या धावसंख्येची मी म्हणेन आता गरज असेल, कारण सुपर सिक्सचे सामने आता अपेक्षा वाढल्या आहेत. फलंदाजाकडून चांगले फटके येणं सुद्धा संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि दोन संघामध्ये ही होणारी लढाई आहे. येस नक्कीच सागर सर आपल्याला पाहावं लागेल, कारण की एक फायटिंग स्कोर उभा राहावं लागेल आणि इथून पुढे प्रवास यांचा चॅम्पियन होण्यापर्यंत नक्कीच असेल. ते कशा पद्धतीने करतील ना बॅटिंग ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र एक सिंगल कम्प्लीट झाली. तर थोडीशी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करते, मान्यवरांवरती देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर या बेलापूर 40+ पट्ट 40+मधील ग्रामीण 40+मधील जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, मान्यवर श्री संदीपजी दळवी साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान मोहनदादा भोईर साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि आदरणीय श्री दिलीपजी पाटील साहेब त्यांचं देखील सहर्ष परताना आपल्याला पाहायला मिळते. तर मान्यवरांची रेलचेल आपल्याला जरूर पाहायला मिळतील या बेलापूर पट्टीतील 40+ ग्रामीणचे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. दिलीपजी पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे आपण जर पाहतोय त्यांच्या सोबत संदीपजी दळवी सर असतील, त्याचप्रमाणे मोहनदादा भोईर सर असतील. तर या संपूर्ण मान्यवरांचं ज्यांच्याकडे 40+चा खूप अनुभव आहे त्या अनुभवाने मात्र नक्कीच ते 40+चा क्रिकेट खेळलं जातात. आणि त्यांचं एक स्लोगन देखील आहे, स्वस्थ शरीर आयुष्य महान. या स्लोगनने मात्र ते संपूर्ण यंगस्टरना देखील मोटिवेट करत असतात आणि त्यांचा एक्सपिरियन्स देखील शेअर करत असतात. या दरम्यान मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी त्या अपीलला देखील दाद दिल्या. अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमला मिळालेला 5वा अदरा फलंदाज जयेश बॅक टू दी डगआउट.
या स्पर्धेची हॅट्रिक होईल की काय अंतिम आणि शेवटच्या दिवशी? या दरम्यान आता टप्पा पडल्यानंतर थोडंसं सन्मान दिले डीप मिड ऑफच्या दरम्यान आणि त्याच वेगाने मात्र एक धाव देखील कम्प्लीट केले. टीमची धावसंख्या जाऊन पोचले आतापर्यंत 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या धावसंख्येची अपेक्षा आहे ती धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न एसवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून असेल की काय, त्या येणाऱ्या तीन चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एसवी एंटरप्राइजेस तेवढ्या ताकदीच आहे, तेवढं चांगलं आव्हान मात्र उभारण्यासाठी मात्र ते नक्कीच सज्ज असतात. गेली 2 दिवस त्यांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून मात्र एसवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक फायटिंग स्कोर सुनिका 11 या संघाच्या अगेन्स्ट मात्र लगवण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती विकी राईट आर्म या ठिकाणी सीबीडी प्रीमियर लीग भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमचं हे अतिशय उत्तम दर्जाचं क्रीडांगण. या क्रीडांगणावरती मात्र अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, अनेक विक्रम आहे, अनेक नावं आहेत. त्या नावांचा मात्र उल्लेख जेवढा करू तेवढा मात्र कमी असेल. या दरम्यान मात्र स्विंग इन अमेस यश त्यांचा वेद फलंदाज या ठिकाणी मात्र अजून एक 6वा गडी बाद डगआउटच्या दिशेने टीम स्वर्गीय चेतन भनगे स्टँड त्या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच निर्माण झालं असेल. कारण की मोठी विकेट आणि मोठा डगआउट आणि मोठ्या विकेटचं पतन नक्कीच जयेशला त्या ठिकाणी परतावं लागते. कारण की जर विचार केला तर आतापर्यंत ना 6 विकेट मात्र टीम एसवी एंटरप्राइजेस मात्र डाऊन झालेत. कारण की थोडंसं प्रेशर इथून पुढे निर्माण होईल. कारण की सुनिका 11 या संघाकडे तेवढी क्षमता आहे आणि क्षमता असताना मात्र त्यांचा बॅटिंग परफॉर्मन्स ना हा मात्र सगळं काही सांगून जातं. कारण की गेली 2 दिवस ना त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे फलंदाजी राहिली आहे, ज्या प्रकारे त्यांचं प्रदर्शन राहिलंय, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षक असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मात्र ना त्यांनी प्रभावित केले. तसंच तुम्हाला थोडंसं प्रेशरमध्ये मात्र आता यापुढे मात्र प्रवास जरूर चालू झालाय. आता प्रश्नचिन्ह निर्माण जरूर झाले असेल. कारण की 50-60 या धावसंख्येचं मात्र लक्ष असताना त्या धावसंख्या लगावेल की काय ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, एक धाव अतिशय वेगाने कम्प्लीट झाली. तर एक धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येस, याच्यानंतर मात्र विनंती असेल गवळी धुरंधर आणि जैविक वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस का बॉस या मंचावरती लगेचच उपस्थित राहायचं आहे. तर इनिंग ब्रेक्समध्ये त्या ठिकाणी या दरम्यान मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार, बॉल जाईल मिड विकेट कावकरनं क्रॉस करून सीमारेषा पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते अल्पेशा. येस, टीम एसवी एंटरप्राइजेस या संघाची सांघिक मतलब माझ्या माहितीप्रमाणे संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झाले आणि येणाऱ्या 30 चेंडूवरती मात्र धावसंख्येची गरज असणारी टीम सुनिका 11 या संघाला ते म्हणजे 51 या आकड्याची 51 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. तर विनंती असेल गवळी धुरंधरचे कर्णधार अर्थातच मी ऋषिकेश पानसरे सरांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, विनंती असेल. आणि त्याच दरम्यान जैविक वॉरियर्सचे कर्णधार आपणास देखील विनंती करेन की आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. तर आमच्या कॉम बॉक्समध्ये आमच्यासोबत शेवटच्या आणि अंतिमच्या दिवसात पनवेलचा एक बुलंद आवाज आपण जरूर ऐकणार. तर सागरजी मांडवकर साहेब आपण कॉम बॉक्समध्ये त्या ठिकाणी आमच्यासोबत जुळले जातील. तर नक्कीच आपण तत्पुरतीच देखील करणार आहोत. तर गवळी धुरंधर्स विरुद्ध वॉरियर्स या दोन्ही ठिकाणी टॉस केला जाईल. तर सीबीडी प्रीमियर लीग 2023 दर्जेदार आयोजन. तर सीबीडी प्रीमियर लीगला मात्र अनेक मान्यवरांच्या या ठिकाणी शुभेच्छा राहिल्यात. तर कॅमेरामॅन विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस करतोय. तर मी मान्यवर श्री अशोकजी सावंत सरांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जाईल. नक्कीच लोकेश, एक मॅन ऑफ द मॅचसुद्धा बाकी आहे शो मॅचचा, तर तो आम्ही देणार आहोत शो मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जियान शेख कमिटी संघाकडून खेळला आणि तो शो मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर येस नक्की शो मॅचचा एक मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी प्रलंबित असेल. तर अशोकजी सावंत साहेबांच्या शुभस्ते त्या ठिकाणी टॉस केला जाईल. हेड इज द कॉल आणि टेल्स इज इट. येस नक्कीच सर, आपण गवळी धुरंधर्स या संघाचा विचार केला तर येस नक्कीच विचार केला कशा पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स राहील आजच्या अंतिमच्या दिवसात. क्वालिफायर राऊंड नंबर 2 आहे, कशा पद्धतीने तुमचं प्रदर्शन असेल? हमें कैच अच्छी तरह पकड़ने हैं क्योंकि मेन इनके 2-3 बैट्समैन ओपनिंग में जो बहुत अच्छा स्कोर कर रहे हैं और बहुत अच्छी क्रिकेट खेल रहे हैं, तो हमारी कोशिश होगी पहले 3-4 विकेट जो मिल जाए जल्दी से जल्दी और इनको कम से कम रनों में रोका जावे. तो सोमनाथ को बेस्ट विशेष, वो बहुत अच्छा खेल रहे हैं. डीजे मॉनिटर चा आवाज येस आणि नक्कीच जब विचार केला तर टॉस तुम्ही जिंकलात तर तुमचा आम्हाला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर तुमचा टीमचा आयकॉन अर्थात ऋषिकेश पानसरे आहे, तर त्याच्यावरती कशा प्रकारे दडपण असेल, त्याचा परफॉर्मन्स कसा राहील होल ओवर टीम मध्ये? त्याला आज परफॉर्म करायला लागेल, उसको आज करना ही पड़ेगा किसी भी हालत में, क्योंकि अगर मैच जीतना है तो पानसरे को खेलना ही पड़ेगा. थोड़ा कूल माइंड, आराम से क्या स्कोर चेस कर रहे हैं या पहला स्कोर बड़ा डालना है, तो उसी के ऊपर है. बाकी लोहित तो बहुत अच्छा खेल रहे हैं, पीछे 2-3 बैट्समैन अच्छा खेल रहे हैं, बट मेन है पानसरे का ही, वो फॉर्म में नहीं है इतना जितना चाहिए. तो वो फॉर्म में आ गया तो शायद मैच में और इंटरेस्टिंग हो जाएगा और मजा आएगा देखने में. येस नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न असेल, हे संपूर्ण यंगस्टर आणि 50+ 40+ खेळाडू तुमच्या टीममध्ये मात्र आणि या CPLच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्या यंगस्टरना तुमचा काय संदेश असेल? यंगस्टर को यही संदेश है कि हमारी उम्र तक ये भी क्रिकेट खेले, तो उसके लिए उनको फिट रहना बहुत जरूरी है. तो ये हम आज खेल रहे हैं तो हम भी देखना चाहेंगे कि 50 के ऊपर कब तक कितने प्लेयर खेलेंगे, तो फिटनेस बहुत जरूरी है. तो मैं यही विश करूंगा कि सब फिट रहे और 50-55 तक खेलते रहे, तो वो तो ही मजा आएगा. विश यू ऑल द बेस्ट सर. तर आपण जेविक वॉरियर्स या संघाच्या कर्णधाराकडे येणार आहोत, तर टॉस हारलेला आहात. येस नक्कीच गवळी धुरंधर या संघाचा निर्णय आमच्यापर्यंत अजूनही येणं अपेक्षित असेल, तर टॉस तुम्ही जिंकला सर, तुमचा काय निर्णय असता? आमचा बॉल फिल्डिंगच घेतलं असतं. येस नक्कीच तुम्हाला तुमच्या टीममध्ये जेविक वॉरियर्स गेली 2 दिवस तुम्ही चांगला परफॉर्मन्स राहिला. सोमनाथ हे नाव घेणं अतिशय महत्त्वाचं असेल, त्या सोमनाथने कालच्या 2 दिवसापासून मात्र ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला आहे ना, तो अतिशय उत्तम दर्जा. भन्नाट फॉर्ममध्ये देखील आहे, कालच्या 2 दिवसाने आजच्या शेवटच्या दिवशी त्याचा स्पर्धेचा फॉर्म असेल की काय ते नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच खेळणार तो, तो आमचा बेस्ट बॅट्समॅन आहे, तो आज पूर्ण 50 करणार आहे परत, आणि आम्हाला फक्त त्यांना ते फिल्डिंगच घेणार आहेत ते लोक. पहिला आम्ही 80+ रन बनवू आणि त्यांना पूर्ण टप करू. ते पण चांगली टीम आहे पण आम्ही पण फाईट करू, काय हरकत. येस विश यू ऑल द बेस्ट फॉर आपता. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत क्वालिफायर राऊंड नंबर 1, त्या ठिकाणी आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम SV एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला टीम सुनिका 11. तर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर त्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सागरजी मांडवकर सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडे आपण वळणार आहोत या पुढचं विवरण ऐकण्यासाठी. इट्स ओव्हर टू यू, धन्यवाद. तर लोकेश व्यासपीठावर आम्ही आमचे सन्माननीय अतिथी अगदी पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सन्माननीय योगेशजी पाटील सर PSI NRI कॉलनी यांचं इथे आगमन झाले. तर मी योगेशजी पाटील PSI पोलीस अधिकारी साहेबांचं मनापासून CPL या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करेन. योगेशजी पाटील साहेब PSI त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपला आम्ही मनापासून आभारी आहोत. तर 51 धावा करायच्या आहेत. सामन्यातील दुसरा अंक पाहतोय, SV एंटरप्राइजेस विरुद्ध सोनिका 11 यांच्यामध्ये होणारी फाईट, आणि आता 2 ओपनिंग ब्लास्टर हेमंत आणि राहुल. सामन्यातील दुसरा अंक, तर गुरुद्वारा कमिटीचे सदस्य सन्माननीय आमचे पाहुणे परमिंदर सिंग सरांचं इथे आगमन झाले. तर मी परमिंदर सिंग यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम, आणि PSI योगेश पाटील साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर ही आपली संस्कृती आहे, भारतीय परंपरा, हिंदू संस्कृती
आणि आपल्या रीती रिवाजाप्रमाणे आपण पाहुण्यांचा सन्मान करतो. अतिथी देव भव सीबीडी प्रीमियर लीग पर्व सहाव्या मॅच कडे वळतो. 51 करायचे बॅटिंग करणारा संघ आता सोनिका इलेवन एस बी इंटरप्राइजेस वर्सेस सोनिका इलेवन या संघानं टॉस जिंकला आणि आता 51 पल्ला पार करायचा. फलंदाज हेमंत आणि राहुल तर गोलंदाज आपण इथे पाहतोय. बॉलर आत्मजित. नेक्स्ट बॉल राईट अम ओव्हर द विकेट नाव. हा चेंडू खरा पंचांचा इशारा आलाय नो बॉल. धाव घेण्याची तयारी आणि इथे धावा मिळणार नक्कीच दोन आणि चेंडू असेल फ्री हिटचा. 51 करायचे सामना आपण पाहतोय. एस बी इंटरप्राइजेस विरुद्ध सोनिका इलेवन टार्गेट 51. पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झालं. जरूर सीबीडी प्रीमियर लीगची भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. पर्व सहावं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. आत्मजित राईट आर्म राऊंड विकेट ना. हा चेंडू स्ट्रेट होता जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण हा डॉट बॉल. आता दबाव परिस्थिती निर्माण केल्या. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या पहिली 7 धावा. कंपॅरिझन आपण केली पूर्वार्धामध्ये केपीनं षटक फेकलं केपीनं 15 धावा दिल्या आणि आता धावा 7 आहेत. पल्ला कुणाचा भारी असेल कारण स्पर्धातील आज अंतिम दिवस आहे. सुनिका इलेवन विरुद्ध एस बी इंटरप्राइजेस सुपर 6 त्यानंतर बॉल आऊट आपण सेमीफायनल पाहणार आहोत. योगेशजी पाटील साहेब पी एस आय एन आर आय कॉलनी पोलीस कर्मचारी साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत. जनतेचे रक्षक म्हणून सातत्यानं जनसेवा करणार हे व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर पाहतोय. कला क्रीडा आर्थिक सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर पुरस्कर्त्या त्यांचंसुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. हा चेंडू वन्स अगेन नो बॉल. अशी गोलंदाजी केली तर 51 धावा करण्यासाठी कुठल्याही डिफिकल्टीज येणार नाही आणि या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. धावसंख्या दाफलकावर गोलंदाज आत्मजित. आत्मजितला आपण इथे पाहते थोडी संघासाठी कामगिरी चांगली होत नाही. चांगली कामगिरी होणं संघासाठी खूप महत्त्वाचे. 51 धावा विजयासाठी करायचे आणि या लक्षाचा पाठलाग बघा. आता थोडी चर्चा केली जाईल. तुमची जेव्हा कामगिरी खराब होते तेव्हा संघासाठी थोडी डोकेदुखी असते आणि या दबावाखाली तुम्हाला खेळावं लागतं आणि आता शॉर्टेज टीम मीटिंग संघनायकाने बोलवले का गोलंदाजांमध्ये बदल करणार का नव्या गोलंदाजाची नियुक्ती करणार. गोलंदाजी कामगिरी खराब होत्या आणि आता याचा फायदा मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 10-59 बिनबाद दोन ओपनिंग ब्लास्टर आपण फलंदाज पाहतोय. आत्मजितनं दोन षटकार ठोकल्या आपण पाहतोय फलंदाजांना मात्र त्याची गोलंदाजी चांगली होत नाही आहे. ही संघासाठी चिंतेचा विषय बनलाय. एकूण धावा दाफलकावरती टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडू झालेत 9 धावा. पूर्वार्धामध्ये 15 धावा होत्या आणि आता हा आपण उत्तरार्ध पाहतोय. थोडा फास्ट क्रिकेट खेळा. चला सामना थांबता कामा नये. संजय सावंत सरांना मी विनंती करेन. आयोजकांकडून आम्हाला ही माहिती मिळते कारण आज फायनलचा दिवस आहे वेळ आपल्याला वाचवायचा आहे तर आम्ही आपल्याला विनंती करतो का थोडा फास्ट क्रिकेट खेळा ही विनंती करतोय. तर क्रिकेट रसिकांसाठी खुश खबर. महामानव प्रतिष्ठान नवी मुंबई सीबीडी बेलापूर आयोजित महामानव चषक पर्व दुसरे अगदी पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महामानव चषक पर्व दुसरे ज्याचे आयोजक आहेत सुनील रसनबेर पिंटू अण्णा आणि मित्र परिवार तर त्यांच्या स्पर्धेला आम्ही शुभेच्छा देतो. महामानव ट्रॉफी पर्व दुसरे महामानव प्रतिष्ठान नवी मुंबई सीबीडी बेलापूर आणखीन एक स्पर्धा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचं ठिकाण तारीख प्राईज अगदी जरूर थोड्या दिवसानंतर तुम्हाला माहिती होईल. नाईन रन्स 51 करायचे 51. एस व्ही इंटरप्राइजेस विरुद्ध सोनिका इलेवन यांच्यामध्ये होणारी फाईट. आत्मजितमध्ये थोडा बदल करावा लागेल. चेंडू मात्र हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली यस. हा जल्लोष मात्र नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. या क्रिकेटमध्ये या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावा लागतो आणि आता आपण इथे पाहतोय 51 करायचे. तो चुरशीचा सामना आहे. आनंदाचं वातावरण
एस वी एंटरप्राइजेस विरुद्ध सोनिका इलेवन यांच्यामध्ये होणारी फाइट सी बी डी प्रीमियर लीग चांगली स्पर्धा सर्वजण एन्जॉय करता आणि हा सुपर सिक्सचा सामना आहे. नेक्स्ट मॅच होणार आहे गवळी धुरंधर्स विरुद्ध चेविक वॉरियर्स. टॉस जिंकला गवळी धुरंधर्सनं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. तर 51 करायचे बॅट्समन आपण पाहतोय हेमंत. तीन चेंडू डॉट खेळलाय. राहुल त्याला साथ देतोय. ही गोलंदाजी खराब आहे. अशी गोलंदाजी झाली तर संघासाठी डिफिकल्टीज येतील. 51 करायचे. सामना सुपर सिक्स आहे हे सुद्धा तुम्हाला विसरून चालणार नाही आहे. सुपर सिक्सच्या सामन्यामध्ये अशा चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल आणि एस वी एंटरप्राइजेस आपण त्याचे पुरस्कर्त्या आम्ही पाहतोय अप्पा साळवी आणि विशाल मुंबईकर. कमबॅक करणं संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दहा फलकावरती गुणसंख्या 11 आहेत. एकूण धावा आता पाहिल्या तर 12 धावा आणि पहिलं षटक संपलं आहे. कम्पॅरिझन आपण केली के पीनं पूर्वार्धामध्ये 15 दिल्या आणि आता आत्मजितची गोलंदाजी पाहिली महागडी ठरली संघासाठी. सुपर सिक्समध्ये जर असा परफॉर्मन्स झाला तर तुमचे पाठीराखे नाराज असतात आणि 5 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात याचा विचार तुम्हाला करावा लागेल. यस डी जे. तर धावसंख्या आहे ती 12 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज आपण पाहतो आता सुवेश सेकंड ओव्हर जरूर. सुनिका 11. तर गोलंदाज आम्ही सुवेश यांना पाहतोय जे पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत करतात. योगेश पाटील साहेब PSI व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेताना हेमंत पाटील यांना आम्ही पाहतोय व्यासपीठावर. तर हा चेंडू अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल. जे फलंदाज आहेत ते सुद्धा पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आम्हाला मगाशीच माहिती मिळाली का पोलीस डॉक्टर वकील अनेक मोठ्या उद्यावर काम करणारे व्यक्तिमत्व जे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि सी बी डी प्रीमियर लीगची या स्पर्धा पाहतोय. सुरेख नाईस डिलिव्हरी. हा चेंडू डॉट दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. धावसंख्या दहा फलकावर. एकूण धावसंख्या टोटल स्कोर आणि एकूण धावा टोटल रन्स 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा आहेत. लॉस ऑफ दी 0 विकेट. 13 रन्स सुवेश राईट मोर द विकेट. नाव फुटवाचा वापर. यस क्लीन बॉल. बॅट्समन आउट. आणखीन एक पहिला धक्का. कमबॅक करणं संघासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते कमबॅक. तर पोलीस कर्मचारी आपण पाहतोय जरूर या संघामध्ये खेळताना. धावसंख्या दहा फलकावर. टोटल रन्स 13 धावा.
तो सामना वेरी इम्पॉर्टंट है, एक्कावन्न करायचे, थोड़ा फास्ट क्रिकेट खेला। जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर खेळाडूंना आम्ही रिक्वेस्ट करतो थोड़ा फास्ट खेला। अपन 51 करायचे राइट अमोर द विकेट नाव। खोलवरचा चेंडू ड्राइव करतो डीप लॉन्ग ऑनला, क्षेत्ररक्षक ताई नाही, आम्ही जरूर पाहिलं आत्मजीत, जरूर बघा हा आनंद आहे, हा पाठीराख्यांचा आनंद असतो। जेव्हा तुमची कामगिरी चांगली होते ना तेव्हा तुमचं कौतुक केलं जातं, आणि जेव्हा कामगिरी खराब होते तेव्हा राग, चिडचिड, दबाव या गोष्टी आपण सातत्याने पाहिल्यात। आणि क्रिकेट मर्यादित क्रिकेटमध्ये तुम्हाला फास्ट खेळावं लागतं, तुमचं चापल्य, स्फूर्ती या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं, कॉन्फिडन्सची गरज असते, पॉझिटिव्ह क्रिकेट दाखवणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक असतो। उसली घेणारा चेंडू जरूर पाहतोय डीप शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार, एकनी धावफलक पुढे सरकेल, एकूण धावा धावफलकावर, गुणसंख्या पाहतो, एकूण धावा त्या धावफलकावर 15 धावा 15 रन्स। शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या धावफलकावर, गुणसंख्या आपण पाहिली 15। सुवेश राइट आम ओवर द विकेट ना, कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, जरूर डीप कवर कडे चेंडू चाललाय आणि हा चौकार। आत्मजीत, आत्मजीतच्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या, टोटल रन्स 12 आणि या षटकामध्ये 7, 51। सीबीडी प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा, नेक्स्ट मॅच सुपर सिक्सचा दुसरा सामना असणार आहे। जाऊ आपण पाहतोय गवळी धुरंधर विरुद्ध जेविक वॉरियर्स। तर हेमंतचं आपण जर वैयक्तिक योगदान पाहिलं तर तब्बल त्यानं 5 चेंडू डॉट केले संघासाठी, फक्त 1 धाव। त्यानंतर राहुलला पाहिलं, राहुल अजूनही मैदानावर उभा आहे, त्याने 4 चेंडूचा सामना केला आहे आणि त्याला संघ हितासाठी खेळायचं, संघ हितासाठी खेळणं या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं। मैदानावर पाय रोवून बसणं, प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गेम प्लॅन आखणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आणि आता 19 धावा आहेत, चेंडू आणि धावांचं अंतर आता पाहणार होत आपण, जरूर 18 चेंडू आणि 32 धावेची गरज। सामना कोण जिंकणार, 18 मध्ये 32 सुनिका 11 का एसवी एंटरप्राइजेस, हार कोणाला मंजूर नाहीये, सुपर सिक्सचा सामना आहे, येणारे चेंडू असतील 18 आणि 32 धावेची गरज। लेफ्ट आर्म ओवर द विकेट ना, हा चेंडू ताकदीचा वापर, उडवलाय बिग शॉट, षटकार। आता बॅट बोलते, राहुलची बॅट तळपते, राहुल आयकॉन सुद्धा आहे, आम्हाला माहिती मिळते राहुल आयकॉन आहे। आणि या षटकारानं संघ पोहोचलाय 25 धावा 25 रन्स। बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण हा रिप्ले पाहिला, अगदी अप्रतिम फटका कसा असावा, संपूर्ण गुणकौशल्य सादरीकरण केलं, आपली वैविध्यपूर्ण फटकेबाजी दाखवली, टायमिंगला जज केलं, अचूक वेळ साधली, गोलंदाजावर निशाणा साधला आणि हा अप्रतिम फटका। 25 धावा, येणारे 17 चेंडू आणि 26 धावेची गरज, 17 चेंडू आणि 26। सामना कोण जिंकणार, 51 धावा करायचे, पाठलाग करायचे 51चा, एंड बदललाय। आक्रमणाचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून, दूरवरून क्षेत्ररक्षक येतो, चेंडू पकडतोय, सिंगल मिळणार, येणारे 16 चेंडू 25, एकूण धावा धावफलकावरती, गुणसंख्या आपण इथे पाहिली तर संघाची धावसंख्या येते 26 रन्स ऑन बोर्ड, 51 करायचे गौरव।
आतापर्यंत दोन चेंडूमध्ये सात धावा दिल्या, थोडासा महागडा ठरला कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला. आता चार चेंडूचा खेळ बाकी आहे, रिमेनिंग फोर बॉल लेफ्ट. यस, आणखीन एक फटका चौकार. सव्वीस धावा झाल्यात, 26. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि आता आपण जरूर पाहतोय धावा आहेत त्या धावफलकावर एकूण 30 रन्स 51 करायचे आहेत. वारंवार आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू चाललाय ऑन साईडला. संघाची धावसंख्या धावफलकावर 31, 14 चेंडू आणि 20 धावेची गरज. तर पुढचा सामना दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, रेडी राहा लगेच. पुढच्या मी दोन्ही संघांना विनंती करेन. क्रिकेट हा सर्वांचा आवडतीचा खेळ आहे असं म्हटलं जातं का, तरुण वर्गांची गर्दी खेचणारा खेळ. सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगल मिळणार, धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पोहोचली संघ 32 आणि आता करायचे 13 चेंडू आणि 19 धावेची गरज. सीबीडी प्रीमियर लीगची भव्य दिव्य स्पर्धा आणि सुपर सिक्सचा सामना, जरूर मोठा फटका थेट आमच्या स्टेजकडे आणि हा दमदार षटकार फलंदाज होता या वेळेला हरीश. तर तीन षटकं संपली, धावसंख्या येते धावफलकावर 38. पहिला गडी बाद झाला. आता 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. 12 चेंडू 13 धावा. आता गोलंदाजांना मेहनत करावी लागेल. एक धाव पूर्ण, मात्र सामना सोपा झालाय. आता फलंदाजी करणाऱ्या हरीशनं सर्वांची मनं जिंकल्या. दोन चौकार, एक षटकार आणि राहुल त्याला साथ देतोय. राहुलनं सुद्धा चांगलं आक्रमण केलं. राहुलच्या वैयक्तिक खेळामध्ये एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला, त्याचं वैयक्तिक योगदान आपण पाहिलं तर 15 धावा आहेत, 51 करायचे कार्पेटच्या माध्यमातून. आता सामना सोपा झालाय. सुनिका 11 या संघाला काय खेळ केला हरीशनं, जो षटकार ठोकला ना तो पाहण्यासारखा होता. कौशल्यपूर्ण फटका कसा असावा, आक्रमण कसा असावं, फुटवरचा वापर करून सुद्धा गोलंदाजांना कशी धूळ चारता येते याचं उत्तम उदाहरण. आता धावा 40 आहेत, करायचे 51. आता 10 चेंडू 11 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 11 धावा. सुनिका 11 विरुद्ध SV एंटरप्राइजेस, सुपर सिक्स हा सामना. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय जरूर. बॅट्समन कॅच आउट. आता इथून सामना जिंकायचा असेल तर SV एंटरप्राइजेसला खूप मेहनत करावी लागेल. नऊ चेंडू आणि 11 धावा.
असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आता 40 धावा झालेत तर बीना फायटरचे सर्वे सर्वा विष्णुकांत शुक्ला सरांचे इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच नक्कीच. 9 चेंडू 10 धावा आता 9 चेंडू आणि 11 40 झालेत. या चुका टाळाव्या लागतील तर सामना जिंकता येईल. आता 9 धावा 41 51 टार्गेट. आता 9 चेंडू आणि 10 धावांचं अंतर. 9 चेंडू आणि 10 धावा. राईट मोर द विकेट नाव. बॅटच्या मधोमध हा तडाखा फलंदाज होता हेमंत. काय हेमंतनं खेळ केलाय. गोलंदाजांची हवा काढली महेश. आता गोलंदाजावर केलेला हा पलटवार. आणखीन एक आक्रमण. मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस कॅच आउट. 9 धावा झाल्या. 47 ऑन बोर्ड. 8 चेंडू आता खेळ बाकी असेल. 6 चेंडू 4 धावेची गरज. सात सात. तर मँगलोर कॅटर्सचे आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके रवी अण्णा यांचं इथे आगमन झाले. रवी अण्णा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मँगलोरस कॅटर्सचे सर्वे सर्वा यांचं इथे शुभ आगमन झाले. आणि व्यासपीठावर पाहतो आता पाहुण्यांची उपस्थिती. तर गोलंदाज झाला आहे तर जरूर आपण पाहूया. आता नवीन फलंदाज अश्यू आला आहे. त्याला साथ देणाऱ्या हरीशच्या हरीशनं 2 चौकार 1 षटकार ठोकला आहे. हरीशनं सुद्धा चांगला खेळ केला संघासाठी. आणि आता आपण पाहतोय सामन्यामध्ये कमबॅक कोण करणार. 7 चेंडू आणि 4 धावा. आक्रमण करतोय. सामना जिंकला सुनिका 11 ना. यस डीजे.